अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर नाशिक विभागातील पदवीधर संघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे या दोघांच्या समर्थकांनी आपलेच उमेदवार विजयी होतील असा दावा केला। अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला असून दुसरे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना बीजेपी पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे। त्यामुळे आता नेमका विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। आज पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। तरी आपण त्याबद्दलच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि तांबे यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा जाहीर केलेला आहे, तर सध्याची मतदारांचा परिस्थिती बघता आपल्याला काय वाटतंय? प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब असतील, आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील यांनी सगळ्यांनी कोर कमिटीने भारतीय जनता प्रदेशाची बैठक झाली आणि त्या बैठकीत सांगण्यात आलं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं नाही आहे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जे अपक्ष उमेदवार असतील जे निवडून येऊ शकतात अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने च्या वर प्रेम करणाऱ्या मतदारांनी मतदान केलं पाहिजे असं आव्हान प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे आणि त्याला अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे समजदार आहेत। अखेर सत्तेचीच जीत होणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता जे अपक्ष उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकतात अशी कॅटेगरी कोणाची असेल तर मग ती तांबे साहेबांची आहे आणि म्हणून तांबे साहेबांना जामनेर तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येनं पहिल्या पसंती क्रमांक देतील अशी अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील नाशिक विभागातील उमेदवार आदरणीय सौ शुभांगी भास्करराव पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या पार्ट ऑफ राष्ट्रवादीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो। धडाडीचं नेतृत्व आहे, अनेक प्रश्न पदवीधरांचे मार्गी लावण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मतदान पत्रिकेत 14वा नंबर असून त्यांना पहिल्या पसंतीचा अनुक्रम नंबर द्यावा ही मी सर्व मतदारांना पदवीधरांना विनंती करतो आणि महाविकास आघाडीचा हा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून आणाव्या अशी मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो। धन्यवाद। सध्याची मी पहुर्लई जाऊन आलो, पहुर्लई एक सव्वा तास मी बूथवर होतो। आता जामनेरला मी गेले 2 तासापासून आहे। अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांमध्ये सौ शुभांगीताईंच्या बाबतीत चांगला दिसून येतो आहे आणि शुभांगीताईंनी जे जे आजपर्यंत काम केलं त्याची पावती निश्चित त्यांना पदवीधर देतील अशी मला खात्री आहे। पदवीधर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे शुभांगीताई भास्कर पाटील यांना महाविकास आघाडीचा म्हणजे प्रदेश कमिटीतून राणाभाऊ पटोले यांचा आदेश आल्यामुळे आम्ही संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी ताईच्या भक्कम पाठीशी उभे राहू व मतदारांनासुद्धा विनवण्या करतो आहोत की गद्दारांना त्यांची जागा दाखवा। जे गद्दार आहेत याच्यापुढे दुसरा गद्दार कोणी म्हणजे बा पक्ष बदलला म्हणजे मतदान देतात लोक असेतला काही भाग नसतो, कारण त्यांना त्यांची जागा जर नाही दाखवली तर याच्यापुढे अजून तसं जे चाललं आहे हे असं चालू राहील, हे थांबलं पाहिजे। आणि एक महिला, एक सामान्य परिवारातली महिलांना उमेदवारी मिळाली आहे हे सगळ्यात म्हणजे आपल्यासारख्या सगळ्या लोकांना अभिमानाचं एक विशेष आहे की ते महिला असून ते लढते, तिला माघार घेण्यासाठी किती तकलीफ झाली हे तिलाच माहिती असून त्या उमेदवाराला। तर या भाजपा सगळ्यात खालच्या थराचं राजकारण करते, आमच्या घरामध्ये त्यांनी वाद घातला परंतु त्यांनी काय करायला पाहिजे, नेते आमचे ज्येष्ठ होते त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे होते, कारण ते काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना मागच्या वेळेला 3 वेळा निवडून दिलं। ह्याच मतदारसंघातून जे आज मंत्री आहे त्यांच्या विरोधात आम्ही संपूर्ण टीम 15 वर्षापासून आम्ही त्यांना मदत करत होतो परंतु त्यांनी हे करायला नको होतं। तेवढ्यासाठी आम्ही मतदारांना विनंती करतो आहे की गद्दारांना त्यांची जागा दाखवा आणि शुभंगताई पाटील यांना भरघोस मताने विजयी करा असे आम्ही एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शुभंगीताई भास्करराव पाटील ह्या पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या वतीचे उमेदवार आहे। गेल्या 4-5 दिवसापासून सगळे महाविकास आघाडीचे तालुक्याचे प्रमुख माननीय संजय दादा गरुड असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलासराव राजपूत, काँग्रेसचे शंकर भाऊ राजपूत, किशोर पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील, शिवसेनेचे असंख्य नेते हे सगळे मनापासून प्रचार करताय। आजचं वातावरण जर पाहिलं तर आज शुभंगीताई ह्या निवडून आल्यासारखं वातावरण आहे। अनुसतं वातावरण नसून मतदारांचा हा कल आहे। गेल्या 15 वर्षापासून ज्या उमेदवाराबद्दल ह्या तालुक्यामध्ये खरंच वस्तुस्थिती होती की ती आत्मीयता होती, पण ती आत्मीयता आज कुठंतरी डागाळलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एक महिला म्हणून नव्हे तर पूर्ण संपूर्ण शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक विश्वास निर्माण केलेला आहे की त्यांचे छोटे छोटे प्रश्न जे होते ते प्रश्न ह्या ताई मांडू शकता आणि उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये जे सहानुभूतीची लाट आहे त्याचा फायदा मतदार राजा हा देणार आहे। मी आजच आमच्या असंख्य कार्यकर्त्याच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या ताई 100% निवडून येतील आणि ह्या विधान परिषदेवर आपल्या पदवीधर मतदारसंघावर हा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आमच्या आघाडीच्या वतीनं आज आलेला आहे। आज संजय दादा असतील, शंकरभाऊ असतील, हे सकाळपासून विविध पदाधिकारी की त्यांच्या संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्यांचं हक्काचं मतदान आहे, त्या मतदानात विनवण्याकरता आहे की आज आपल्याला ही बाजू दाखवायची आहे की अचानक जे काही नेते मंडळी निर्णय घेत आहे त्या निर्णयाला थारानं देता मतदार राजा जागृत झालेला आहे आणि जागृतीचा विजय हा भगव्याचा विजय आहे, हा आघाडीचा विजय आहे। एवढंच बोलून मी आत्ताच आपण बघितले की पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। जामनेर येथे दोघंही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता दोघंही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आमचाच उमेदवार विजयी होईल, परंतु आता हे निकाली अंतिच कळणार आहे की कोण उमेदवार विजयी होणार आणि कोण पराभूत होणार। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी विलास ढाकरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।